धक्कादायक बातमी आहे. पोलीस अधिकारी मिलिंद मकासरेंचा अपघाती मृत्यू झालेला आहे. पुण्याच्या फातिमा नगर क्रोमा मॉल चौकातली ही घटना आहे. पोलीस अधिकारी मिलिंद मकासरे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं कळत आहे. तर पुण्याच्या फातिमा नगर क्रोमा मॉल चौकातली ही घटना आहे. पालखी बंदोबस्त लावण्यासाठी खरं तर मकासरे निघालेले होते आणि त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर नेमका मकासरेंचा मृत्यू कशामुळे झालाय या संदर्भातले तपशील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुण्याच्या फातिमा नगर क्रोमा मॉल चौकातली ही दुर्दैवी घटना. खरं तर पालखी बंदोबस्त लावण्यासाठी मकासरे निघाले होते आणि एकूणच मकासरेंच्या अपघाती मृत्यूबद्दल अधिक तपशील देण्यासाठी आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत. अद्वैत, नेमकं मृत्यूचं कारण काय कळतंय? निश्चितच धक्कादायक बातमी आहे. स्वाती, पुण्यामध्ये 2 दिवसाच्या मुक्कामासाठी संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आल्या होत्या आणि या पालख्या आज पहाटे रवाना होतात, सकाळी 6 वाजता. त्यामुळे त्याच्या खूप आधी पोलिसांना बंदोबस्ताला निघावं लागतं. त्यानुसार मिलिंद मकासरे हे जे लष्कर पोलीस ठाण्यामधले पोलीस नाईक आहेत, ते पहाटे 4:15 निघाले होते बंदोबस्त लावण्यासाठी. कारण तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती हडपसर मार्गे आज लोणी काळभोरला जाते. दुर्दैवानी पहाटे 4:15 त्यांची गाडी घसरलेली आहे फातिमा नगर चौकामध्ये क्रोम मॉल जो आहे त्या ठिकाणी. आणि अशी माहिती मिळते आपल्याला की ते घसरल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून अज्ञात वाहन गेलेलं आहे आणि त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. पोलीस कक्षामध्ये फोन केला असता या बातमीला घटनेला जरी दुजोरा मिळाला असला तरी नेमकं घसरून पडले आणि मृत्यू झाला का त्यांच्या डोक्यावरून कुठलं वाहन गेलं याबद्दल थोडासा संभ्रम आहे. मात्र त्यांनी हेल्मेट घातलं होतं अशीही माहिती पोलीस कक्षामधील कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे निश्चितच हा दुर्दैवी अपघात म्हणावा लागेल. पुण्यामध्ये काल मुसळधार पाऊसही झाला होता. बऱ्याच वेळा या पावसाच्या पाण्यामध्ये ज्या बसेस असतात त्यामधलं ऑइल जे आहे ते पडून अनेक वेळा वाहन दुचाकी घसरल्याच्या पण घटना घडतात. त्यामुळे नेमकं असं काही झालंय का वेगामध्ये अगदी अगदी, त्यामुळे निश्चितच अत्यंत दुर्दैवी अशी ही बातमी. धन्यवाद या माहितीसाठी.